हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डायट अँड फिटनेस मराठी. माझं नाव आहे डायटिशियन आकांक्षा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिटॅमिन सी म्हणजे क व्हिटॅमिन, क जीवनसत्व खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते कोणते फायदे होतात. तर मित्रांनो, व्हिटॅमिन सी म्हणजे क जीवनसत्व, याला ॲस्कॉर्बिक ॲसिड असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे एक वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारं असं हे व्हिटॅमिन आहे. आणि त्याचबरोबर आपल्या शरीरात खूप सारी कार्य करण्यासाठी क जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन सी जे आहे ते गरजेचं असतं. आपली पेशींची जी वाढ असते शरीरातली, त्यांच्यासाठी हे का खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर खूप सारी वेगवेगळी कार्य जी आहेत शरीरातली ती करण्यासाठी सुद्धा हे मदत करतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की व्हिटॅमिन सी खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते कोणते फायदे होतात. तर सर्वात पहिलं तर आपल्याला जे हृदय रोग असतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्यापासून हे आपल्याला वाचवतं किंवा आपली रक्षा करतं. व्हिटॅमिन सी जे आहे ते एक खूप चांगलं अँटी ऑक्सिडेंट आहे आणि खूप सारे जे हृदयाचे प्रॉब्लेम्स असतात, जे आपल्याला हृदयविकार होतात, त्यापासून आपली रक्षा करण्यासाठी हे खूप जास्त मदत करतं. आपल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल जे जमा होतं ते जमा होण्यापासून हे प्रिव्हेंट करतं, म्हणजे जमा होऊ देत नाही. आणि जसं की तुम्हाला माहिती असेल की आपल्या ज्या ब्लड वेसल्समध्ये कोलेस्टेरॉल जमतं तेव्हा खूप सारे हृदयाचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. सो ती प्रोसेस जी आहे तिला हे थांबवतं आणि त्याचमुळे हृदयाचा जो स्ट्रोक आहे किंवा ब्रेन स्ट्रोक म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जो स्ट्रोक येतो, असे खूप सारे मोठ्या मोठ्या आजारांचे खतरे जे आहे ते इथे हे कमी करतं. त्यानंतर दुसरा फायदा आहे व्हिटॅमिन सीचा की दमा जो आहे त्यापासून सुद्धा हे आपली रक्षा करतं. तर आपली जी लंग्स आहेत म्हणजे जी फुफ्फुस आहेत त्यांना साफ ठेवण्यासाठी, त्यांच्यातले जे इम्प्युरिटीज आहेत, जे अशुद्धी आहेत ते हटवण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन सी खूप मदत करतं. आणि त्यामुळे अस्थमा म्हणजे दमाचा जो रोग आहे, त्याचबरोबर जे फुफ्फुसाचे बाकी सगळे रोग होतात त्यापासून आपल्या शरीराची हे रक्षा करतं. त्यानंतर पुढचा फायदा म्हणजे व्हिटॅमिन सी आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की व्हिटॅमिन सी जे आहे ते एक खूप चांगलं अँटी ऑक्सिडंट आहे, म्हणजे फ्री रॅडिकल्स पासून जे आपल्या शरीराचं नुकसान होतं त्याच्याशी फाईट करण्यासाठी, लढण्यासाठी अँटी ऑक्सिडंट जे आहे ती महत्त्वाची असतात. सो व्हिटॅमिन सी हे त्यातलं एक अँटी ऑक्सिडंट आहे आणि त्यामुळेच हे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायला खूप मदत करतं. खूप सारे प्रकारचे जे इन्फेक्शन्स असतात त्याचा जो खतरा आहे तो सुद्धा हे कमी करतं आणि खूप साऱ्या जे छोटे छोटे आजार होत राहतात त्यांच्यापासून आपल्या शरीराचा हे बचाव करतं. छोट्या छोट्या रोगांबरोबरच कॅन्सर सारखे जे खतरनाक रोग आहेत अशा रोगांपासून सुद्धा आपल्या शरीराची ही रक्षा करतं. कारण तुम्हाला माहिती असेल की कॅन्सर सुद्धा जेव्हा फ्री रॅडिकल्स मुळे जे आपल्या शरीराचं नुकसान होतं त्यामुळे कॅन्सर सारखे जे खतरनाक आजार आहेत ते इथे उद्भवतात. सो त्याचा धोका सुद्धा व्हिटॅमिन सी कमी करतं. त्यानंतर पुढचा फायदा आहे व्हिटॅमिन सीचा, कुठल्याही प्रकारची जखम भरण्यासाठी हे मदत करतं. व्हिटॅमिन सी जे आहे त्याच्यामध्ये हिलिंग कपॅसिटी असते, म्हणजे कुठल्याही प्रकारचं घाव होतो, जखम होतो तेव्हा ते भरण्यासाठी, ते लवकर बरं करण्यासाठी मदत करतं. आणि त्याचबरोबर जसं की मी सांगितलं की रोगप्रतिकार शक्ती सुद्धा हे वाढवतं. आणि जेव्हा तुम्हाला एखादी जखम होते तेव्हा त्याच्यावरती जे इन्फेक्शन होण्याचा जो खतरा असतो, जो धोका असतो, त्याला हे यामुळे कमी करतं आणि जखम लवकर भरायला सुद्धा मदत करतं. त्यानंतर एक खूप महत्त्वाचा फायदा व्हिटॅमिन सीचा जो आहे तो आहे आयर्नच्या अब्झॉर्प्शनमध्ये हे मदत करतं. तर आयर्न म्हणजे लोह हे जे खनिज आहे, तुम्हाला माहिती असेल की आयर्न जेव्हा आपण घेतो तेव्हा ते आपलं हिमोग्लोबिन आहे शरीरातलं ते चांगलं ठेवतं, आपल्या ज्या लाल रक्तपेशी असतात त्यांच्या निर्मितीसाठी जरुरी असतं. तर व्हिटॅमिन सी जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ते आयर्नच्या शरीरामध्ये शोषणासाठी खूप मदत करतं. कारण असं आहे की नुसतं तुम्ही आयर्न घेतलं तुमच्या आहारामध्ये की खूप सारे आयर्नयुक्त पदार्थ जे आहेत ते तुम्ही घेतले, पण तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी तेवढ्या मात्रेमध्ये नसेल, तर मग ते आयर्न जे आहे ते तुमच्या शरीरामध्ये अब्झॉर्ब होणार नाही, शोषण होणार नाही आणि मग त्याचा बेनिफिट आहे, त्याचा जो फायदा आहे तो सुद्धा तुमच्या शरीराला मिळणार नाही. त्याचमुळे जेव्हा तुम्हाला अनिमियासारखी एखादा आजार असतो किंवा शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं आणि तुम्ही आयर्न घेत असाल आहारात, तर तेव्हा त्याचबरोबर व्हिटॅमिन सी घेणं सुद्धा गरजेचं आहे.
तर मी एक खूपच कॉमन उदाहरण देते तुम्हाला. इथे पोहे आपण जेव्हा खातो आपल्या नाश्त्यामध्ये, तेव्हा पोह्यावरती आपण लिंबू पितो. तर ते कारण सुद्धा सायंटिफिक कारण त्याच्या मध्ये बघितलं तर हेच आहे, कारण पोहे जेव्हा आपण एखाद्या आयन म्हणजे लोह्याच्या भांड्यामध्ये बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला आयन मिळतं, लोह मिळतं, आणि त्यामुळेच आपण जेव्हा लिंबू पितो त्याच्यावरती तेव्हा त्या लिंबातलं जे विटॅमिन सी आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये येतं आणि मग ते आपल्या शरीरामध्ये अब्सॉर्ब व्हायला मदत करतं. त्यानंतर पुढचा फायदा आहे व्हिटॅमिन सीचा आपल्या त्वचेसाठी. तर कोलॅजिन जे हा जो घटक आहे आपल्या शरीरामध्ये त्याच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी गरजेचं असतं, आणि कोलॅजिन जे आहे ते आपल्या त्वचेसाठी खास करून खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळे आपल्या त्वचेला जे एक इलॅस्टिसिटी असते, जी आपली त्वचा जी छान अशी मुलायम राहते, ती मऊ राहायला ह्याच्यामुळे मदत होते. आणि त्याचबरोबर रिंकल्स जे येतात म्हणजे ज्या झुरिया ज्याला आपण म्हणतो ते येतात, ते कमी करायला सुद्धा हे मदत करतं. त्यामुळे तुमची त्वचा छान जर तुम्हाला ठेवायची असेल तरीही तुम्ही व्हिटॅमिन सीचा समावेश तुमच्या आहारामध्ये एक चांगल्या मात्रेमध्ये करू शकता. तर अशा प्रकारे व्हिटॅमिन सी जर तुम्ही घेतलं तर त्वचा तुमची ग्लो व्हायला मदत होईल, आणि त्याचबरोबर त्वचेला टाईटनेस हे देतं, त्यामुळे तुमच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी करायला सुद्धा मदत होईल. ते नॅचरल आहे म्हणजे वयानुसार तसंही ज्या रिंकल्स आहेत सुरकुत्या आहेत त्या येतात, पण जर अवेळी येत असतात, स्ट्रेसमुळे येत असतात, तणावामुळे येत असतात, तर अशावेळी त्या सुरकुत्या किंवा रिंकल्स कमी करायला हे मदत करतं. आणि त्याचबरोबर जसं की मी सांगितलं की कोलॅजिनच्या निर्मितीसाठी हे आवश्यक असतं, तर ते कोलॅजिन जे आहे ते आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा गरजेचं असतं. सो जेव्हा तुम्ही व्हिटॅमिन सी घेता तेव्हा ते तुमच्या हाडांसाठी आणि तुमच्या दातांसाठी सुद्धा मदत करतं. हा सुद्धा एक कॉमन उपयोग आहे व्हिटॅमिन सीचा. तुम्हाला माहीत असेल आपले दात आणि हिरड्या ज्या आहेत ते स्वस्त ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप गरजेचं असतं. जेव्हा तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सीची कमी होते तेव्हा आपल्या ज्या हिरड्या आहेत त्यातून रक्त येण्याची सुद्धा संभावना असते. आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन सी तुम्ही जेव्हा एका चांगल्या मात्रेमध्ये घेता तेव्हा आपल्या ओव्हरऑल जे तोंडाचं स्वास्थ्य असतं ते चांगलं ठेवायला हे मदत करतं. जसं की मी तुम्हाला म्हटलं की कोलॅजिन जे आहे ते आपल्या हिरड्यांच्या बनावटीसाठी गरजेचं असतं, त्यामुळे पूर्ण तुम्हाला जर हिरड्या स्वस्त ठेवायच्या, दात स्वस्त ठेवायचे, तर तुम्ही व्हिटॅमिन सीचा वापर आपल्या आहारामध्ये जरूर केला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपले जे केस असतात त्याच्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन सी गरजेचं असतं, कारण जसं की मी सांगितलं की व्हिटॅमिन सी एक अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे आपल्या केसांचं स्वास्थ्य चांगलं ठेवायला सुद्धा हे मदत करतं. बऱ्याच वेळा केस ड्राय होतात, एकदम रुक्ष होतात, आणि मग त्यामुळे केसांचं जे गळणं आहे ते सुद्धा वाढतं. सो ते कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी चांगल्या मात्रेमध्ये घेतलं पाहिजे. व्हिटॅमिन सीचा स्रोत जर म्हणायचं झाले तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असतील जी थोडीशी आंबट फळं असतात, सिट्रस फळं ज्याला आपण म्हणतो, संत्रा आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, आवळा आहे किंवा पेरू आहे, अशा फळांमधून खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं. तर तुम्ही ह्यातल्या कुठल्याही पदार्थाचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकता. आवळ्याचा रस घेऊ शकता, लिंबाचा रस घेऊ शकता. एक गोष्ट इथे मला सांगायची, तुम्हाला व्हिटॅमिन सी जे आहे ते ऑक्सिडाइज खूप लवकर होऊन जातं. म्हणजे पेरू तुम्ही घेतला किंवा लिंबू जर तुम्ही घेतलं, आणि आपल्याकडे खूप जणांना सवय असते की जेवणाच्या आधी ते पूर्ण कापून कट करून व्यवस्थित ठेवून द्यायचं, तसं तुम्ही जेव्हा करता तेव्हा ते हवेतल्या ऑक्सिजन बरोबर संपर्कात येतं आणि ते ऑक्सिडाइज होतं. सो त्यातलं बरंच व्हिटॅमिन सी निघून जातं. त्यामुळे तुम्ही हे ट्राय करायचंय की जेवढं कमी होईल तेवढं त्याला एक्सपोज करायचंय हवेसोबत. म्हणजे जर आपण म्हटलं तर लिंबू सहसा एकदम लवकर कापून नाही ठेवायचं. जेव्हा तुम्ही जेवणार असाल तेव्हाच तुम्ही ते घेऊ शकता, किंवा त्याला सुद्धा एखादा जो छोटासा होल करून तुम्ही त्यातून जसं पिळून आपण लिंबू काढतो तसं केलं, तसा रस काढला तर ते बेटर राहील. त्याचबरोबर पेरूसारखं फळ जर तुम्ही खाताय, किंवा संत्रसुद्धा जास्त सोलून बाहेर आपण ठेवतो कधी कधी, खूप जणांना ते आजकाल जे इन्स्टंट रेडीमेड फ्रुट्स कटवाले येतात ते घ्यायची सवय असते, पण त्याच्यामध्ये तसं पोषण तुम्हाला मिळत नाही. सो जेवढं होऊ शकेल तेवढं कमी त्याला हवेबरोबर एक्सपोज करायचे. म्हणजे बेसिकली हेच आहे की जेवढं ताजं होऊ शकेल तेवढा तुम्ही तो पदार्थ खायचा. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला करायचंय व्हिडिओला लाईक, आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचंय. आपल्या फ्रेंड्सबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर ह्या व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या टॉपिकसोबत. तोपर्यंत गुड बाय.